नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मागील भागात आपण काश्मीरमधील माणुसकी अनुभवली, त्याचप्रमाणे प्रवासात आलेला एक मजेशीर अनुभव आज आपण ऐकूया. काश्मीरच्या प्रवासात आम्हाला भेटलेल्या एका आजोबांची आठवण आज मी जिंदादिल आजोबा नावाने सादर करीत आहे. कदाचित असे प्रसंग तुमच्याही आयुष्यात थोड्या वेगळ्या अनुभवांनी आले असतील. चला तर मग भेटूया आता आपण जिंदादिल आजोबांना. जिंदादिल आजोबा. आम्ही 1989 साली काश्मीरला गेलो असता 4-5 दिवस उधमपूर येथे थांबलो आणि नंतर पुढील प्रवासाला निघालो. जम्मू, उधमपूर व श्रीनगर असा प्रवास करीत पुढे अमरनाथला जाण्याचे ठरविले. त्याकरिता श्रीनगरहून अमरनाथला जाण्यापूर्वी आम्ही गुलमर्ग, सोनमर्गला जाण्याकरिता लक्झरी बसमध्ये स्थानापन्न झालो. आम्ही मनसोक्त निसर्गाचा आनंद लुटत प्रवास करीत होतो. डोंगर दऱ्यातून वाट काढीत जाणारी नागमोडी वळणे, दरीतून वाहणाऱ्या व फेसाळत जाणाऱ्या नद्यांच्या दर्शनाने सुखावणारे डोळे आणि चालकाचा थोडासा जरी गाडीवरील ताबा सुटला तर काय होईल या विचारासरशी अंगावर येणारे काटे आणि मग साहजिकच देवाचा धावा करणारे मन, असा हा जर तर करीत होणारा प्रवास मी सोबतीचा निसर्ग एक वेगळाच रोमांचकारी अनुभव घेत सोबतच्या अनोळखी प्रवाशांशी गप्पा करीत आम्ही प्रवासाचा आनंद लुटत मार्गक्रमण करीत होतो. रस्त्यात खिलनमर्गला थांबलो. खिलनमर्गला फिरत असताना अचानक पावसाच्या सरी कोसळल्या आणि आम्ही पावसापासून बचाव करण्याकरिता कुठे आडोसा मिळतो का म्हणून इकडे तिकडे जागा शोधू लागलो तर कुठेच काही दिसत नव्हते. शेवटी पावसाच्या धारांचा अभिषेक घेण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता. चला, त्यानिमित्ताने निसर्गाचा पुन्हा एक वेगळा अनुभव मिळाला आणि बालपणाची आठवण ताजी होऊन गेली म्हणून मी खुशीत होते. मी व माझे पती पावसाचा आनंद लुटत हिरवीगार चादर पांघरलेल्या डोंगरावरून मस्तपैकी मजेत चालत होतो. आमच्याबरोबर इतरही पर्यटक होते. चढ चढत असताना दूर अंतरावर एक तंबू दिसला आणि सर्वजण ओरडले, चलो चाय तो मिलेगी. आणि मग कुणाला खायला काही मिळेल का याची चिंता, तर कुणी म्हणत होते पावसात नुसता गरम चहा मिळाला तरी पुरे. असे म्हणत सर्वजण भरभर तंबूच्या दिशेने प्रयाण करू लागले. तंबूजवळ पोहोचताच आनंद झाला कारण तेथे चहा नाश्ता मिळत होता. पावसात भिजल्यानंतर मिळणाऱ्या चहाची मजा तर प्रत्येकालाच ठाऊक आहे. आमची होट गरम गरम वाफाळणाऱ्या चहासाठी आसुसलेले होते म्हणून आम्ही 2 कप चहाची ऑर्डर दिली. चहावाल्याने चहा आणून देताच आम्ही चहाचा आस्वाद घेण्यात दंग झालो होतो. चहाचा आस्वाद घेत असतानाच फ्लॅश चमकला. आम्ही दोघांनी समोर पाहिले तर एका 60 ते 65 वय असणाऱ्या आजोबांनी आमचा फोटो काढला होता. ते आमच्याजवळ आले आणि म्हणाले, माफ करा, मी तुमचा फोटो काढला त्याबद्दल. त्यानंतर त्यांनी आमच्याशी खूप गप्पा केल्या. गप्पांमधूनच त्यांनी आमच्याकडून आमचा पत्ता घेतला. काश्मीर प्रवास करून घरी आल्यावर आमचे दैनंदिन व्यवहार सुरू झाले. बरेच दिवस काश्मीर प्रवासाच्या आठवणी मनात रेंगाळत होत्या. 2-3 महिन्यानंतर आम्ही काश्मीरच्या प्रवासातील आठवणींना स्मृतिकोशात बंदिस्त करू पाहत असताना अचानक एके दिवशी पोस्टमनने एक लिफाफा माझ्या हातात दिला. मी लिफाफा फोडून पाहते तर त्यात आमचा चहा पितानाचा फोटो आणि एक चिठ्ठी होती. तो फोटो पाहून मी पुन्हा काश्मीरला जाऊन पोहोचले. खिलनमर्गचा तो अचानक कोसळलेला पाऊस, चहा व फोटो काढणारे आजोबा हे दृश्य डोळ्यांसमोर तरळून गेले. त्या आजोबांनी तो फोटो भावनगरहून पाठविला होता. पत्नी निधनानंतर एकटेच प्रवास करणारे पटेल आजोबा आठवले. एकाकीपणाचा बाऊ न करता आनंदाने जीवन जगणाऱ्या पटेल आजोबा जगण्याचा मंत्र इतरांना देऊन आयुष्य कसे जगावे हे सांगणारे जीवनयोगी होते. त्यांच्या जिंदादिल स्वभावाला सलाम करून मी त्यांना पत्रोत्तर लिहिले. प्रवासातील अशा आठवणी नेहमीच ताज्या टवटवीत राहत असता काश्मीरला जाऊन आज 30 वर्ष झालीत तरी आजही जुलै महिन्यात पटेल आजोबांची हमखास आठवण येते आणि काश्मीरच्या प्रवासातील सर्व प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहत असतात.
व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. पुढील भाग ऐकण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप हसा आणि निरोगी राहा व घरीच सुरक्षित राहा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढील भागात अनुभवूया गोव्यातील एका विदेशी पर्यटकाबरोबरचा प्रसंग.